सुरळीची वडी करायची म्हटलं ना की खूप टेन्शन असतं ती नीट होईल नाही होईल तर आज आहे ना एका कढईमध्ये सगळं मिक्स करून आपण ही परफेक्ट सुरळीची वडी बनवणार आहोत तुम्ही बघू शकाल मस्त होते ही वडी ही वडी बनवण्यासाठी खूप पसारा पण नाही म्हणजे एकाच ताटात खालीवर ही वडी तुम्ही कशी बनवू शकता याच्याही मस्त टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील पटकन आहे ना आपण रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण सुरळीची वडी कशी बनवायची ते बघतोय आणि ही वडी बनवण्यासाठी जास्त मेहनत नाही आहे न तुम्हाला कुकरमध्ये करायचे त्यामुळे कुकर खराब नाही होणार पॅनमध्ये करायचे पॅन नाही खराब होणार आणि वेट करावं नाही लगा एक सुरळीची वडी बनवायची मग ती फोल्ड करायची मग ती ठेवायची तर कढईमध्येच आपण सगळे जिनस मिक्स करणार आहोत आणि त्यामध्येच ही वडी बनवणार आहोत तर सगळ्यात आधी घ्यायचं आहे एक कप दही एक कप दहीला एक कप पाणी सो बेसिकली आपल्याला हे ताक बनवून घ्यायचं आहे तुम्ही घरी बनवलेलं ताक जरी वापरलं तरी चालेल यामध्ये मी घालते चवीपुरतं मीठ आणि मिरचीचा ठेचा एक चमचा भर हे आता छान मिक्स करूयात हे छान व्यवस्थित कंबाईन करून झालं की यामध्ये घालूयात एक कप चणा डाळीचं पीठ किंवा बेसन आणि अर्धा चमचा हळद आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं गुठळ्या राहिला नाही पाहिजेत बेसनच्या आधी एकजीव करून घेऊयात सगळं आता हे व्यवस्थित कंबाईन करून झालं की गॅस सुरू करूयात आणि मध्यम आचेवर हे मिश्रण ना छान असं एकत्र शिजवून घ्यायचे जोवर याचा छान असा दाटसर गोळा नाही होत तोर हार्डली आठ ते दहा मिनटाची ही प्रोसेस आहे त्यापेक्षा जास्त वेळ नाही लागत फक्त खूप हाय हिटवर करू नका मीडियम हीटवरच ही प्रोसेस करा एक तेम दोन मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल हा मस्त असा घट्ट गोळसर गोळा व्हायला सुरू झालेला आहे हे असंच एकसारखं मिक्स करत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटं झालं आणि तुम्ही बघू शकाल ऑलमोस्ट आता हा होत आलेला आहे आणखी एक तीन ते चार मिनिटात हा मस्त असा घट्टसर गोळा बनवून तयार होईल आणि जेम तेम आता इथे सात ते आठ मिनिटं झालेले आहेत हा गोळा बघा एकजीव झाला आहे आणि छानला ग्ले झाली आहे आता काय करायचं यातलं आहे ना थोडंसं मिश्रण इथे एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात हार्डली एक चमचा आणि हे असं स्प्रेड करून घ्यायचं स्प्रेड करून झालं की हे मिश्रण हलकंसं थंड करून घेऊयात आणि आता हलकंसं थंड झालं की तुम्ही इथे बघू शकता याचा छान असा रोल होतो आहे परफेक्ट छान असा रोल झाला याचा अर्थ आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे आता इथून पुढची स्टेप आहे ना आपल्याला खूप फास्ट करायची हे मिश्रण थंड करून नाही घ्यायचं आता खूप भांडी पडतात सुरळीची वडी करायची म्हटल्यावर ते नको व्हायला म्हणून काय करू शकता तुम्ही एक मोठा थाळा घ्या थोडासा खोलगट इथे मी हा ट्रे घेतलेला आहे आधी सगळ्यात आधी आतली बाजू आहे ना आतल्या बाजूवर हे पीठ घालायचं आणि छान असं स्प्रेड करून घ्यायचं या प्रोसेसने केलं ना तर भांडी अजिबात जास्त नाही पडत आता हे एक बाजू ना छान अशी स्प्रेड करून झाली की हे उलटं व्हायचं हे नाही पडत अजिबात आणि ही खालची बाजू आहे यावर पण हे मिश्रण सगळं आता घालून घेऊयात आणि तुम्हाला असं वाटलं की मिश्रण आपलं थंड झाल्यावर झालं आहे दाटसर आहे तर काही नाही एक चमचाभर पाणी घालायचं पुन्हा शिजवून घ्यायचं पण शक्यतो असा मोठा थाळा वगैरे घेतला ना तर ही प्रोसेस फार इझी आणि फटाफट होऊन जाते हे बघा आणि आता हे एक पाच मिनिट आपण फक्त थंड करून घेऊयात च मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा सुरळीची वेळी आपली थंड होते तोवर आपण त्यावर जी फोडणी घातली होती ती फोडणी बनवूयात तर ते तेल गरम केलेलं आहे यामध्ये घालतीये आहे मोहरी एक चमचा मोहरी मोहरी मस्त फुल्ली पाहिजे मोहरी मस्त तडतडते आहे आता गॅस बंद करते म्हणजे फोडणी आपली करपत नाही यामध्ये घालूयात जिरं चिमुडभर हिंग आणि तीळ ही फोडणी आता आपली बनवून तयार आहे मस्त छानपैकी थंड झालेलं आहे आता वडी पाडायला घेऊयात तर तुम्हाला हवं तर तुम्ही एजेस थोडेसे ट्रिम करू शकता इवन हा असा अव्हनचा ट्रे असेल ना तर संक्रांतीला जे आपण ट्रे वापरतो स्टीलचे वगैरे ते ट्रे जरी वापरले तरी चालेल आता हलक्या हाताने ही वडी उचलायची आणि रोल करायची परफेक्ट आहे की नाही सोपी मस्त तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही वडी बनवून तयार होते अगदी इझिली रोल करता येते याच पद्धतीने सगळ्या वड्या मी काढून रोल करून घेते मस्त ट्रेच्या वरच्या बाजूची वडी मी काढून घेतलेली आहे आता उलटवूयात येस yes. परफेक्ट तुम्ही बघू शकाल छान राहिलेले आहे एजेस हलकेसे ट्रीम करून घेते मी आणि आता हे पण आपण रोल करूयात तुम्ही बघू शकाल किती इझिली स्लाईड होतात या वड्या रेसिपीज आवडल्या तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि सुरळीची वडी भन्नाट दिसते तुम्ही बघू शकाल फार काही त्रास नाही आहे परफेक्ट जर तुम्ही हे मेजरमेंट्स फॉलो केले तर ही अशी मस्त मऊ लुसलुशीत सुरळीची वडी बनवून तयार होते मला हे फोटोसाठी थोडे जाड रोल करायचे होते म्हणून मी जाड स्प्रेड केले तुम्हाला जर पातळ अगदी पातळ सुरळीची वडी हवी असेल तर जेव्हा तुम्ही मिश्रण स्प्रेड करता तेव्हा ते पातळ किंवा थोडंसं प्रेस करून स्प्रेड करा सो या प्रपोर्शनमध्ये साधारणपणे एक वीस ते चोवीस मिडियम साईजच्या सुरळीच्या वड़ा बनवून तयार होतात तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात रेसिपी